अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात चालत असलेल्या अवैध धंद्यांविरोधात आज महाविकास आघाडीच्या वतीने जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे यांना निवेदन देण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले असून या प्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, मी राजेंद्र उत्कल पाटील, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमच्या सहकारी मित्रांच्या सर्वांच्या साक्षीने आणि संजयदादा गरुड यांच्या नेतृत्वामध्ये आघाडी महाविकास आघाडी सरकारचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आदरणीय संजयदादांच्या नेतृत्वामध्ये आज जामनेर पोलीस स्टेशनचे PI साहेब यांना आम्ही जामनेर तालुक्यामध्ये जे सुरू असलेले अवैध धंदे आहेत त्या बाबतीमध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे। आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून बोदोड तालुका असेल, मुक्तानगर तालुका असेल, या तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांवरती धाड हल्ले होत आहेत आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे। याला पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी पोलीस यंत्रणा करत आहे आणि जामनेर तालुक्यामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अवैध धंदे करून आज ते मग्रूर झालेले आहेत आणि ह्या अवैध धंद्यातून आलेला पैसा जे मिळकत त्यांना मिळते आज पैसा ते इलेक्शनमध्ये राजकारणामध्ये वापरतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना त्या टार्गेट केलं जात आहे। जामनेर तालुक्यामध्ये कोणत्याही भागामध्ये जा, जामनेर पोलीस स्टेशन असेल, पौर पोलीस स्टेशन असेल, दोघी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जितके गाव येतात जामनेर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्रासपणे राजरोसपणे त्या ठिकाणी दोन नंबरचे धंदे, ते पांडपुरी असेल, बस स्टँड असेल, कुठेही हॉटेल असेल, सर्व ठिकाणी त्या ठिकाणी महिलांचा सुद्धा वावर असतो, शाळेत जाणाऱ्या मुलींचा वावर असतो, त्या ठिकाणी हायस्कूल असतात, प्राथमिक शाळा असतात, अशा चौकाचौकामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नंबर 2 धंदे या ठिकाणी तालुक्यामध्ये सुरू केलेले आहेत। त्यामध्ये सट्टा असेल, पत्ता असेल, दारू असेल, अवैध दारू असेल, अशा प्रकारचे सर्व धंदे राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत आहेत। आम्ही वेळोवेळी जामनेर पोलीस स्टेशन असो, पौर पोलीस स्टेशन असो या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, परंतु आजपर्यंत या पोलीस यंत्रणेने, पोलीस प्रशासनाने कुठली ठोस कार्यवाही या संबंधितातून केलेली नाही आहे। परंतु आज आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे, जर यापुढे जामनेर तालुक्यातील अवैध धंदे बंद झाले नाही तर यापुढे या आंदोलनाचे टप्पे केले जातील आणि या टप्प्यांमध्ये जो अधिकारी कर्मचारी आम्हाला या येणाऱ्या काळामध्ये सापडेल त्या अधिकारी कर्मचाऱ्याला आम्ही टार्गेट करून त्याची बदली होत असेल किंवा त्याला सस्पेंड करण्या इतपत आम्ही आदरणीय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांकडे सुद्धा ही तक्रार घेऊन जाणार आहोत। तरी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोलीस प्रशासनाने न्याय मिळवून द्यावा, जामनेर तालुक्याला न्याय मिळवून द्यावा ही विनंती करतो। धन्यवाद। मी शंकर राजपूत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा कार्याध्यक्ष, जामनेर तालुका, जामनेर शहरात व जामनेर तालुक्यामध्ये अवैध धंदे चालू आहे, चालू होते आणि चालू राहणार आहे। याचं कारण असे आहे की जामनेर पोलीस स्टेशनचे PI साहेब, शिंदे साहेब यांनी बदली झाल्यानंतर जामनेर शहरामध्ये तालुक्यामध्ये पूर्ण धंदे बंद केले, केल्यानंतर अवघ्या 4 दिवसामध्ये त्यांना इथे बोलवून त्यांना जे सट्टा पत्ता दारू आणि सत्ताधारी पक्षाचे जे लोक काही धंदा थोडाफार करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांच्या ते त्यांच्यावर कारवाई करतात आणि त्यांना बोलवून इथे सांगतात की हप्ते वाढवून द्या। का याचं कारण काय आहे ना, पक्षांना बदनाम होतं, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, महाविकास आघाडी, सेना असेल, ह्या लोकांना, हे लोक पक्षाला बदनाम करतात, खाली पैसे ते कमवतात, नाव आमचं खराब होतं आहे, हां, आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही। असं नाही झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू आणि उपोषणाला बसू। अवैध धंदे बंद झालेच पाहिजे ही आमची मागणी आहे महाविकास आघाडीतर्फे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच YouTube आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।